येवला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. येवला शहरासह ग्रामीण भागातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गुरुवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता येवल्यातील तहसील विभागातील ध्वजाचं ध्वजारोहण प्रांताधिकारी आबासाहेब गाढवे यांच्या हस्ते करून झेंडा फडकविण्यात आला. येवला तालुक्यातील पिंपळगावलेप शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढत स्वातंत्र्य दिनावर जनजागृतीपर घोषणा दिल्या. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील झेंड्याचं झेंडावंदन प्रभारी सरपंच विनोद आहिरे यांच्या हस्ते झालं. प्राथमिक शाळेतील ध्वजाचं ध्वजारोहण आर्मीचे जवान एकनाथ दौंडे यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे 15 ऑगस्ट निमित्ताने भाषण केली. विद्यार्थ्यांनी लेझिम पथकानुसार कवायत केली. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच सदस्य तसेच विविध कार्यकारी संस्थेचे संचालक मंडळ, गावातील ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला.